मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणावर बसले तर मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळू शकत नाही असा दावा वकील गुणरत्न सदावर्ते करताना पाहायला मिळतात. यावर बुलढाणा जिल्ह्यातील मराठा बांधवांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी, पाहूया. आरक्षणासाठीच्या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला 40 दिवसाचा अल्टिमेटम संपलाय आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आमरण उपोषण सुरू करत असताना राज्यभरातील मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलं की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य असेल त्या त्या ठिकाणी शांततेच्या मार्गानं आंदोलन करा, उपोषण करा आणि सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी आपण सर्व मिळून भाग पाडूया असं संपूर्ण आवाहन केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातही मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलाय. आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण आहे ते आता मराठा समाजाकडून केलं जात आहे. खऱ्या अर्थानं राज्य सरकार मराठा समाजाला न्याय केव्हा देईल असा प्रश्न जो आहे प्रत्येक मराठा बांधव विचारताना पाहायला मिळतोय. काही मराठा बांधव आहेत जे उपोषण या ठिकाणी करत आहेत त्यांना आपण विचारूयात. मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले, 40 दिवसाचा अल्टिमेटम संपला मात्र सरकारने दिलेला शब्द पाळला गेला नाही, काय सांगा? निश्चितपणे असंच म्हणावं लागेल. मनोज जरांगे पाटलांना 30 दिवसाची मुदत सरकारने मागितली होती परंतु मनोज जरांगे पाटलांनी 10 दिवस वाढवून 40 दिवसाची मुदत सरकारला दिली. तर सरकारने या 40 दिवसात खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण जाहीर करणं आणि कायम टिकणारं कोर्टाच्या कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणं अपेक्षित होतं परंतु कुठं घोडं अडलं हे सुद्धा सरकारने जाहीर केलेलं नाही आणि परत एकदा मराठा समाजाला रस्त्यावर उतरून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंब करावा लागलेला आहे. तिकडे जरांगे पाटील आमरण उपोषणानं बसलेले आहेत, त्यांची शारीरिक स्थिती बिकट झालेली आहे. आमची सरकारला एकच विनंती आहे की आता मराठा समाजाचा अंत न पाहता येणाऱ्या 1-2 दिवसात आपण मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यावं एवढी आमची आग्रहाची विनंती आहे. सरकारने जर अंत पाहिला तर आज जो मराठा शांत आहे तो उद्या अशांत झाल्यानंतर महाराष्ट्राची काय परिस्थिती होईल याची सरकारने याचं अवलोकन केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आरक्षणाची मागणी होते मनोज जरांगे पाटील थेट म्हणतात की कुणबीचं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे, कुणबीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे, म्हणून मराठा समाजाचे काही नेते आहेत, आमदार आहेत, ते थेट विरोध करतात की आम्ही शानुकुळी मराठा आहे, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नकोय. तुम्हाला काय, तुमची काय नेमकी भूमिका आहे? बहुतांश मराठा समाजाची मागणी आहे OBC मधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याचं कारण आहे की OBC समाजाच्या माध्यमातून आरक्षण का मागतायत की ACBC मधून जे फडणवीस साहेबांच्या सरकारने आरक्षण दिलं होतं त्याला काही लोकांनी कोर्टात चॅलेंज केलं, नंतर महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर कोर्टामध्ये त्यांनी त्या प्रकरणाला व्यवस्थित चालवलं नाही, व्यवस्थित न्यायालयाला त्याचे कागदपत्रांची पूर्तता केली नाही, वकिलांनी तो व्यवस्थित ते प्रकरण चालवलं नाही त्यामुळं सुप्रीम कोर्टाने मराठाचं आरक्षण रद्द केलं. गुणरत्न सदावर्ते आहेत, सातत्यानं मराठा आरक्षणाला विरोध करताना पाहायला मिळत आहेत, काय नेमकं वाटतं, काय कारण असेल? काँग्रेस आरोप करते की गुणरत्न सदावर्तेचा बोली होता धनी कुणी दुसराच आहे. निश्चितच बोली होता धनी हे मागील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे हेच आहेत, त्यांचाच तो पाळलेला कुत्रा आहे आणि सारखा त्यांनीच एकीकडे दिलेलं आरक्षण आणि दुसरीकडे तक्रार देऊन ते हे आरक्षण गोत्यात आणलेलं आहे. त्यांच्यामुळंच या मराठ्यांचे पूर्ण हाल होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांना हा मराठा समाज रस्त्यावर उतरून दाखवणारच आहे की त्यांची लायकी काय आहे. हा तुम्ही आमच्या भावनांशी खेळता, आमच्या मुलाबाळांशी खेळता तर असं हे बरोबर नाही. तुम्ही जर दिलं अजूनही तुमच्या हातात वेळ आहे, तुमची गल्ली त्या दिल्ली सरकार आहे, तुमची गल्ली त्या दिल्ली सत्ता आहे, पटकन हा प्रश्न मार्गी लावा. मनोजदादा जिरांगेसारखा संयमी माणूस हा आंदोलन करून तुम्हाला वारंवार विनंती करतोय, वारंवार वेळ देतोय. तुम्ही 30 दिवसाची वेळ मागितली, तुम्हाला 40 दिवसाची वेळ दिली, तरीही तुम्ही अशा प्रकारचे आमच्या भावनांसोबत खेळताय. भाऊ काय वाटतं, सरकार कमी पडतंय का मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी? बाबासाहेबांनी पहिलं कलम जे लिहिलं होतं OBCचं त्यात मराठा समाजाचा समावेश होता. हे शासन आणि प्रशासन हे आरक्षण देण्यामध्ये अपयशी ठरलं. 40 दिवसाचा वेळ मागून घेतला, पहिले 30 दिवसाचा, नंतर अजून 10 दिवस मागून घेतले. 40 दिवसाचा वेळ दिल्यानंतर सुद्धा काहीच बदल नाही. ही मराठा समाजाची चेष्टा करणारं सरकार आहे. या सरकारचा मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निषेध करतो. आणि आता या आंदोलनाला आमरण उपोषणाचं रूप
जरांगे पाटीलच्या माध्यमातून देण्यात आलं। जरांगे पाटील यांची प्रकृती काही व्यवस्थित नाही आहे आणि त्यांची पत्नी त्यांचे मुलं त्यांचा जो बाईट टीव्हीवर येतो त्यांची आई तिथे पाहुल्या जात नाही। उद्या जर या जरांगे पाटलाला जर काही कमी जास्त झालं त्या आईनी त्या मुलांनी त्या मुलीनी त्या पत्नीनी कोणाचा सहारा घ्या। जरांगे पाटलांनी सांगितलं राहलो तर तुमचा आरक्षण मिळालं तर मी परिवाराचा नाही तर मी या समाजाला। इतकी टोकाची भूमिका घेऊन जरांगे पाटील जर उपोषण करत आहेत आणि नॉन पॉलिटिकल उपोषण आहे ते जरांगे पाटील कुठला मला वाटते कोणत्या पक्षाचे नाही आहेत ते एक नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहे आणि एकदम चारित्र्यवान आहे। इतकं चांगलं व्यक्ती महत्त्वाचं समाजासाठी झटत आहे। संपूर्ण महाराष्ट्राने याची दखल घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 358 तालुक्यामध्ये हे उपोषण सुरू झालेलं आहे आणि आता ही आरपारची लढाई आहे। आता जर या शासनानं प्रशासनानं जर याची दखल घेतली नाही तर उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे। मराठा समाजाकडून भरभरून असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय आणि ते चित्र बुलढाणा जिल्ह्यातही आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, न्यूज 8 महाराष्ट्र, बुलढाणा।